तुमचं परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. मी आहे प्रत्यश गायकवाड. तुम्हाला शिकवणार आहे स्टँडर्ड 3rd EVS लेसन. काल आपण पहिला लेसन शिकलो आवर एन्व्हायरमेंट. आज आपण शिकणार आहोत दुसरा लेसन सो मेनी काइंड ऑफ ॲनिमल. तर चला शिकूया. तर दुसरा लेसन आहे सो मेनी काइंड ऑफ ॲनिमल. सो मेनी काइंड ऑफ ॲनिमल म्हणजे काय? वेगवेगळे ॲनिमल, म्हणजे मोठमोठे ॲनिमल, वेगवेगळे ॲनिमल राहतात. तर कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता? यू विल इझिली रेकॉग्नाइज द ॲनिमल इन द पिक्चर. तुम्हाला ॲनिमल दिसत असतील, तुम्हाला माहिती आहे ॲनिमल्स कोण आहे. टेल देअर नेम्स अँड ऑल्सो देअर स्पेशल फीचर्स. त्यांची नावं सांगा. एलिफंट, पॅरट, स्पॅरो, डियर, स्नेक. एलिफंट काय असतो? खूप मोठा असतो. पॅरट माणसांवानी बोलतो. स्पॅरो गाणं म्हणतो. डियर मोठी उडी मारतो. स्नेक तो चावतो. तर दुसरा पॉइंट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता? नेम अस, सांगा ॲनिमल दॅट फ्लाय इन द स्काय. जे ॲनिमल हवेत उडतात त्यांचं नाव सांगा. ईगल. ॲनिमल्स दॅट लिव्ह इन वॉटर. ॲनिमल कोणता आहे जो पाण्यात राहतो? फिश. ॲनिमल्स दॅट आर ब्लॅक. एक ॲनिमल सांगा जो ब्लॅक आहे. बुल. ॲनिमल्स दॅट हॅव मेनी कलर. ॲनिमल त्यांना खूप कलर्स आहे. पिकॉक. व्हेरी लार्ज ॲनिमल, खूप मोठा ॲनिमल. जिराफ. व्हेरी टायनी ॲनिमल, खूप छोटा ॲनिमल. अँट. वेअर डू यू फाइंड अस, हे कुठं भेटतात? ईगल फ्लाय हाय इन द स्काय. ईगल आकाशात. काऊ वॉक्स ऑन द ग्राउंड. काऊ कुठं भेटती? जमिनीवर. फिश स्विम्स इन वॉटर. फिश कुठं भेटती? नदीत. तर दुसरा पॉईंट घेऊन जाऊया. वी आर डिफरंट कलर्स. सगळ्यांना वेगवेगळे कलर्स असतात. ईग्रेट इज व्हाईट. याचं नाव ईग्रेट आहे. हा व्हाईट कलर्स आहे. द क्रो इज ब्लॅक. कावळा. कावळा ब्लॅक असतो. द बफेलो टू इज ब्लॅक. बफेलो सुद्धा ब्लॅक असतो. बट पिकॉक हॅज मेनी डिफरंट कलर्स. पण पिकॉक, पिकॉकला खूप मोठे कलर्स असतात. ब्ल्यू, ग्रीन, हो ना? दुसरा पॉइंट, वी मे बिग, वी मे स्मॉल. आम्ही मोठे असू शकतो किंवा छोटे असू शकतो. द हॉर्स अँड द बुलक आर लार्ज इन साईज. हॉर्स घोडा मोठा असतो आहे ना हाईटन. द गोट अँड डॉग आर ऑफ मिडियम साईज. बकरी आणि कुत्र हे दोघं मिडियम साईजचे राहतात. द माऊस अँड द स्क्विरल आर स्मॉल. उंदीर आणि खारुताई हे छोटे राहतात. द अर्थवॉर्म अँड द कॉक्रोचेस आर स्मॉलर स्टील. आणि त्यांच्याहून छोटे कॉक्रोच, अर्थवॉर्म. अर्थवॉर्म म्हणजे किडे. नॅट्स अँड अँट्स आर व्हेरी टायनी इंडीड. आणि मुंग्या खूप छोट्या राहतात. दुसरा पॉईंट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात? विच ॲनिमल रन व्हेरी फास्ट. सांगा बरं, कोणता ॲनिमल खूप फास्ट पळतो? आन्सर इज रॅबिट, हो ना? विच ॲनिमल मूव व्हेरी स्लो. सगळ्यात स्लो ॲनिमल कोणता आहे? आन्सर इज स्नेल. पुढचा पॉईंट, वी मूव इन डिफरंट वेज. अ स्क्विरल इज स्मॉल ॲनिमल. स्क्विरल कशी आहे? छोटी. इट इज निंबल. इट क्लाइम्ब्स अप अप ट्री क्विकली अँड स्विफ्टली. रन्स अलॉंग इट ब्रांचेस. स्क्विरल झाडावर कशी बी पळती? पण पडती नाही. ती छोटी आहे, तिला बॅलेन्सिंग करता येतं. द एलिफंट बॉडी इज बल्की. आता एलिफंट, एलिफंट पळू शकतो का झाडावर? नाही, कारण तो खूप मोठा आहे. इट्स लेग्स आर हेवी. त्याच्या पाय जड राहतात. द एलिफंट कॅनॉट रन ॲट एनी ग्रेट स्पीड. एलिफंट जोरात पळू शकतात का? नाही, कारण ते खूप मोठे असतात आणि जड बी असतात. पण डियर, डियर हॅज थिन लेग्स. डियरला छोटे पाय राहतात. इट रन्स व्हेरी फास्ट. आणि तो खूप फास्ट पळतो एलिफंटपेक्षा. फ्रॉग हिंड लेग्स आर लॉंग. फ्रॉगचे हिंड लेग्स लॉंग राहते. हिंड लेग्स म्हणजे मागचे पाय आणि पुढचे पाय छोटे राहते. सो इट कॅन इझिली हॉप, जम्प अँड लीप. म्हणून तो उड्या मारू शकतो मोठमोठ्या. तर चला पुढच्या पॉईंटकडं. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात? वाय डू वी कीप काऊज. आपण गाई का बरं पाळतो?
कारण त्या दूध देतात, हो ना, त्या शेतीला मदत करतात. नेम सम अदर ॲनिमल दॅट आर युजफुल टू अस. सांगा बरं एखाद्या ॲनिमलचं नाव जो आपल्याला युजफुल आहे. डॉग. डॉग आपल्या घराची रक्षा करतो, हो ना. वाय डू वी नॉट लाईक इट इफ देअर आर माईस ऑर बेडबग्स इन अवर हाऊस. आपल्या घरात उंदीर असले नाही तर किडे असले तर आपल्याला खावर नाही आवडत बरं. आपण त्यांना बाहेर काबर काढतो. काबर कारण ते आपले गहू खाते आणि ते घाण राहते, आपल्या घरात आजार पसरवते, हो ना, म्हणून आपण त्यांना बाहेर काढतो. तर पुढचा पॉईंट, यू फाईंड अस यूजफुल. तुम्ही आम्हाला यूजफुल यूज करतात आमचं. पीपल लव टू कीप ॲनिमल्स. लोकांना ॲनिमल ठेवायला आवडतं. द डॉग गार्ड अवर हाऊस. कुत्रा आपल्या घराची रक्षा करतं. पीपल लव टू कीप कॅट्स टू. लोकांना कॅट बी ठेवायला आवडती. काऊ, बफेलो अँड गोट्स यूजस मिल्क. गाय, बफेलो, गोट आपल्याला दूध देतात. सम पीपल कीप हेन. काही लोक कोंबड्या ठेवतात, अंडे देतात त्या. वी गेट मीट, मिल्क अँड एग्स फ्रॉम ॲनिमल. आपल्याला ॲनिमलपासून काय भेटतं? मीट, मटन, चिकन, दूध, अंडे. बुलक हेल विथ फार्म वर्क. बुलक आपल्या शेतीत मदत करतं. तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही बुलक पाहिलंच असेल, त्या तुमच्या शेतीत मदत करतं. हिच टू कार्ट. ते हा गाडीला जोडलेलं राहतं. दे कॅन ड्रॉ हेवी बर्डन्स. ते जड जड गोष्टी उचलतात. हॉर्स अँड डॉन्कीज आर यूज टू कॅरी बर्डन. आपण घोड्याच्या पाठीवर बॅग ठेवतो आणि घोड्याला सोबत घेऊन जातो. आपण बॅग उचलली त्याच्यापेक्षा घोडा उचलतो. घोडा आपल्याला हे राहतो फायदेमंद. वी लुक आफ्टर ॲनिमल. आपण ॲनिमलची काळजी घेतो. आपण त्यांना जेवायला देतो. वी टेक केअर ऑफ देम वेन दे आर इल. आपण त्यांची काळजी घेतो जेव्हा ते आजार राहते. द ॲनिमल्स वी कीप बिकम व्हेरी डिअर टू अस. आणि आपल्याला सुद्धा ॲनिमल्स आवडायला लागतात आणि त्यांना सुद्धा आपण आवडायला लागतो. वी आर गेट क्रशर्स. सम ॲनिमल्स एंटर अवर हाऊस. काही काही ॲनिमल आपल्या गावात घुसतात. इवन दो यू डोंट वॉन्ट देम. आपल्याला नसते पाहिजे ते ॲनिमल्स तरी येतात. कोणकोणते? स्पायडर, माऊस, मॉस्क्युटो. मॉस्क्युटो म्हणजे मच्छर, माऊस म्हणजे उंदीर, स्पायडर म्हणजे मकडी. माईस अँड रॅट्स डिस्ट्रॉय स्टोर्ड ग्रेन. उंदरं काय करतात? आपले गहू फाडतात, खाऊन घेतात, ड्रेस कुरतडतात. सम टाइम्स वी फाइंड बेड बग्स इन अवर हाऊस. आपल्या घरात आपल्याला किडे बी दिसतात. दे सक आवर ब्लड आणि ते आपलं रक्त पितात. कोणता? स्पायडर नाही तर मॉस्क्युटो. स्पायडर मेक को वेब्स इन आवर हाऊस. आणि स्पायडर काय करतो? त्याचं जाळ्या मारतो आपल्या घरात आणि आपलं घर घाण होतं. मॉस्क्युटो अँड फ्लाईट अँड नॅट्स अँड कॉक्रोचेस आर न्यूसन्स टू. मच्छर ते आपलं रक्त पिऊन घेतात, आपल्याला चावतात, आपल्याला दुखतं. आपल्याला नसतं पाहिजे तरी ते ॲनिमल्स आपल्या घरात येतात. आता आपण पुढच्या पॉईंटवर जाऊ. वी हॅव सीन दॅट ॲनिमल्स अराउंड अस कॅन बी ग्रुप्ड इन डिफरंट वेज. आपल्या आजूबाजूचे ॲनिमल वेगवेगळ्या ग्रुपमध्ये राहतात. आपलं कुत्रं एका ग्रुपमध्ये, दुसऱ्या याच्यात. वी फॉर्म दिस ग्रुप युजिंग आवर एव्हरीडे ऑब्झर्वेशन. However, when scientists classify animals that look at important characteristics of animal. जो scientist animal ला classify करत होते तेव्हा त्यांना animal मध्ये काहीतरी दिसलं. काय? animal आपल्याला कशी यूजफुल असू शकतात, ते आपली काय मदत करू शकतात, कोणकोणते animal आपल्याला समजून घेऊ शकतात, आपली भाषा कोणाला कळती. आपली भाषा जास्तीत जास्त dog ला कळती. Let us see how do it. वी शकल आवर यंग. द यंग वन्स ऑफ ॲनिमल लाईक काऊ, डॉग, गोट अँड रॅट ग्रो अप ऑन देअर मदर्स मिल्क. समजा कुत्र्याचं पिल्लू, गाईचं पिल्लू, बकरीचं पिल्लू हे कशावर मोठं होतं? त्यांच्या मम्मीचं दूध पितात ते पहिले, हो ना, त्याच्यावरच. दिस ॲनिमल हॅव फोर लेग्स. आणि अशा ॲनिमलला फोर लेग्स असते, किती चार पाय राहतात. दे हॅव हेअर ऑन देअर बॉडी. आणि त्यांना खूप केस राहतं त्यांच्या अंगावर,
म्हणून त्यांना थंडी नाही वाजत. दे हॅव एक्स्टर्नल इयर्स, त्यांना कान असतात. आता पुढच्या पॉईंटकडं, वी फ्लाय, आम्ही उडतो. बर्ड्स हॅव ओनली टू लेग्स, जे बर्ड्स राहतात त्यांना फक्त दोन पाय राहतात. दे हॅव टू विंग्स टू फ्लाय विथ, आणि त्यांना दोन पंख राहतात. देअर बॉडी इज कवर्ड विथ फिदर्स, त्यांच्या अंगावर केस आणि पंख राहतात. देअर आर डिफरन्सेस इन फ्लाइंग एबिलिटी ऑफ डिफरंट बर्ड्स. ईगल खूप उंच उडती पण कोंबडी थोडीच उडती. द ईगल कॅन सोअर हाय इन द स्काय अँड स्टे इन द एअर फॉर लॉंग टाइम. ईगल खूप वेळ हवेतच राहू शकते. बट द कॉक डज नॉट फ्लाय हाय अँड कम्स डाऊन सून टू. पण कोंबडी उडती आणि लगेच खाली येते, पण ईगल तशी आहे का? नाही, ती लय वेळ आकाशात राहते. आता पुढचा पॉईंट, वी लिव्ह इन वॉटर, आम्ही पाण्यात राहतो. देअर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ फिश, खूप मोठमोठे फिश आहे वेगवेगळे. दे लिव्ह इन वॉटर, आणि त्या कशात राहते? पाण्यात, नदी. फिश हॅव फिन्स, त्यांना फिन्स राहते. फिन काय राहते या पाहिजे, याला फिन्स म्हणतात. यांना फिन्स म्हणतात, याला स्केल म्हणतात. त्यांचे डोळे, त्यांची गिल्स, ते नाकाने श्वास नाही घेत, त्या गिल्सने श्वास घेतात पाण्यात. पाण्यात गिल्सने श्वास घेता येतो. दे यूज देअर फिन्स टू मूव इन वॉटर, त्या त्यांचे फिन्स वापरत्या पाण्यात इकडं तिकडं जायला. देअर आर स्केल ऑन अ फिश बॉडी, त्यांच्या अंगावर स्केल राहते, अशी लाईन्स राहते त्यांच्या अंगावर. अशा या पहा, त्यांच्या अंगावर अशा स्केल्स राहतात. आता जाऊया पुढच्या पॉईंट, वी क्रीप अँड क्रॉल, आम्ही क्रॉल करतो. क्रॉल म्हणजे जे सरपटणारे प्राणी असतात. ते कसे सरपटते? या असे बा, त्यांना पाय नसते ना, म्हणून ते असे चालते, असे त्यांचा अंग हलवते आणि मग चालते ते. कमेलियन्स अँड हाऊस लिझर्ड हॅव फोर लेग्स, बट दे दिस लेग्स आर व्हेरी शॉर्ट. कमेलियन, पाली, सरडे, त्यांना चार पाय राहते पण ते लेग छोटे राहते. द स्नेक डज नॉट हॅव एनी लेग्स ॲट ऑल, पण सापांना पाय राहते का? नाही, म्हणून ते सरपटणारे प्राणी राहतात. आता पुढे जाऊया, वी कॉल्ड इन्सेक्ट, इन्सेक्ट कशाला म्हणतात, किडे कशाला म्हणतात. बटरफ्लाईज हॅव विंग्स टू, बटरफ्लायला काय राहते? पंख. बट वी डोंट कॉल देम बर्ड्स, आपण शिकलो होतो ज्यांना पंख राहते त्यांना बर्ड म्हणतात, पण बटरफ्लाय त्यांना पंख आहे त्यांना बर्ड नाही म्हणत. का बरं? कारण त्यांना किती पाय आहे? सिक्स. किती पाय आहे? सिक्स. तुम्ही कोणते बी किड्याचे पाय काउंट करा, मच्छरचे, माशीचे, त्याला सिक्स पाय राहते. आणि ज्याला सिक्स पाय राहते त्याला म्हणतात इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे किडा. ॲनिमल्स विच हॅव सिक्स लेग आर कॉल्ड इन्सेक्ट. सो बटरफ्लाईज आर इन्सेक्ट, म्हणून बटरफ्लाय काय आहे? इन्सेक्ट. मॉस्किटोज, हाऊस फ्लाईज अँड कॉक्रोचेस आर इन्सेक्ट टू. मच्छर आणि माशा, अजून काय ते बटरफ्लाय, ते बी इन्सेक्ट आहे. डू यू नो, आता हा शेवटचा पॉईंट, तुम्हाला माहिती आहे का? बॅट्स हॅव विंग्स, हे बॅट्स आहे. हां, हे बॅट्स आहे, यांना विंग्स राहते, विंग्स, पंखनी विंग्स राहते यांना. दे डोंट हॅव फिदर ऑन देअर बॉडी, यंग वन ऑफ बॅट फीड ऑन मदर मिल्क, आणि यांचं जे बाळ राहतं का ते यांच्या दुधावर मोठं होतं. बॅट्स आर नॉट बर्ड्स लाईक क्रोस, पॅरो, पॅरट अँड कॉक. हे कोंबडी, अजून ईगल, त्याच्यावर आणि बर्ड नसते, हे बी एक ॲनिमलच आहे. कोणकोणते ॲनिमल? समजा गाय, टायगर, ते ॲनिमल आहे ना. बॅट बी एक ॲनिमलच आहे. याचसोबत तुमचा लेसन संपला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बाय बाय.